जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिकर मराठी युट्यूब चॅनल वर. लाईव्ह बंद आहे पण काही हरकत नाही, तुमच्या समोर मी दिसणारच आहे आणि तुम्हाला मला पाहायचंच आहे, कारण की तुमच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही. बुद्धिमत्ता आपल्याला शिकायचं आहे, व्यवस्थित पाहायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला चॅनल पाहायला लागेल, व्हिडिओ पाहायला लागणार आहे. मग आता तुमचं काही घरं नाही, जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत काही मी तुम्हाला सोडत नाही, तोपर्यंत काही टिक्कर तुम्हाला सोडत नाही. ठीक आहे, भलेही लाईव्ह बंद आहे, लाईव्ह का बंद आहे ते तुम्हीच विचार करायचा, कारण तुम्हाला टास्क दिला होता एक की तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ पाठवायचा आहे की 100 डेज चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं. ते खूप कमी व्हिडिओ आले त्यामुळे आम्ही विचार केला, विद्यार्थी आमचं ऐकत नाही, आम्ही विद्यार्थ्यांचं ऐकणार नाहीये. चला, पण तुमच्यासाठी काही खास गोष्टी घेऊन आलोय, ते म्हणजे आपण एक चालू केलेली आहे T20 सिरीज, ती सुद्धा टॉपिक नुसार. तर आजची आपली सगळ्यात पहिली सिरीज आहे आकृत्या मोजण्याची. आज आपण पाहणार आहोत आकृत्या मोजण्यावर 20 प्रश्न, ज्यामध्ये तुमचे सगळे टाईप क्लिअर होऊन जातील. किती मिनिटात होतं हे आपण विचार करूयात. ठीक आहे, T20 म्हणजे 20 मिनिटांमध्ये होईल की नाही हे आपण पाहूयात. काही प्रश्न 20 मिनिटात, काही टॉपिक 20 मिनिटात 20 प्रश्न देऊ शकतील, पण काही टॉपिक नाही देणार. ठीक आहे, त्यामुळे कोणीही म्हणायचं नाही मॅडम T20 म्हणजे 20 मिनिटात 20 प्रश्न झाले पाहिजे. प्रत्येक टॉपिक वेगळा आहे, सोडवण्याची पद्धत वेगळी आहे, प्रश्नांची लेवल कमी जास्त असल्यामुळे बुद्धिमत्तामध्ये ते खूप कमी पॉसिबल आहे. सेशनला सुरुवात करूयात, पण त्याआधी पटकन सेशनला लाईक करून घ्या. लाईक तुम्हाला माहिती आहे किती करायचे, आता काही तुम्ही माझं ऐकणार नाहीत लाईव्ह करायचंय की नाही. मी मात्र तुमचं ऐकते आणि प्रश्नांना सुरुवात करते, पण त्याआधी माझ्या 260+ विद्यार्थ्यांचा रिझल्ट मी तुम्हाला एकदा दाखवून देते, कारण तुम्हाला वारंवार आठवण झाली पाहिजे की आपल्याला ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त रिझल्ट द्यायचा आहे. प्रश्नांना सुरुवात करूयात. आजचा पहिलाच प्रश्न पाहूयात काय आहे तो. खालील आकृतीत सरळ रेषांची संख्या किती? 11, 12, 10, 14 रेषा दिल्या आहेत, आहे तेवढ्या सगळ्या रेषा मोजायच्या. पेनाचा कलर थोडासा बदलते, नाही तर म्हणाल मॅडम तुम्ही काही पण करताय, आपल्याच आपल्यात करताय. म्हटलं ब्राउन वगैरे ठेवूया. चला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 एकूण रेषांची संख्या किती झाली आहे? 12 झाली आहे. लगेच पुढला प्रश्न पाहूयात. खालील आकृतीत कोणांची संख्या किती? 8, 18, 36, 38 कोण विचारलेत. आता कोण किंवा त्रिकोण विचारू देत त्यांना नंबर द्यायचे आणि त्या सगळ्या नंबरची बेरीज करायची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 बेरीज करा. 1 अधिक 2 3, 3 6, 4 10, 5 15, 6 21, 7 अरे कुठे गायब होते देखे काकडे. ठीक आहे, 15 आणि 6 21 आणि 7 28 आणि 8 36. मग एकूण कोणांची बेरीज किती झाली? एकूण कोणांची बेरीज झाली 36. पर्याय आहे आपला तिसरा, सरळ रेषा झाल्या, कोण झाल्या की पुढे काय आहे. पुढे आपण पाहणार आहोत चौरस. चौरस आणि चौकोनामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. आता चौरस चौकोनामधला फरक एकदा पाहून घेऊयात. चौरस जो असतात, चौरस म्हणजे ज्याच्या सर्व बाजू समान. चौरस सर्व बाजू समान. चौकोन, चौकोन हा असा आहे की ज्याच्यामध्ये चौरस पण येतात आणि आयत पण येतात. चौरस प्लस आयत चौकोन, याचं एक्झाम्पल घेऊयात. चार, एक बाजू सगळ्या बाजू समान, सगळ्या बाजू समान चौकोना, चौरस झाले 2 चौकोनामध्ये. 1, 2 आणि हा जो बसतो आयत तो तिसरा. एकूण किती झाले चौकोन? 3 झाले आणि चौरस 2 झाले. प्रश्नांकडे वळूयात म्हणजे अजून व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. एकदा काय सांगितलाय प्रश्न, खालील आकृती चौरसांची संख्या किती आहे, तेवढ्या सगळ्यांना नंबर द्यायचे. सगळ्यांना नाही, फक्त वरच्या पहिल्या ओळीला, आडव्या आणि उभ्या. 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5 शेवट शेवटांचा गुणाकार करायचा आहे. 5 गुणिले 5 अधिक या शेवटांचा गुणाकार, 4 चौक 16 अधिक या दोघांचा गुणाकार, 3 त्रिक 9
अधिक या दोघांचा गुणाकार बेदुने चार आणि उर्वरित मोठी संख्या पाचा पाचा पंचवीस, चार चौक सोळा, तीन त्रिक नऊ, बे एके बे अधिक एक. ठीक आहे, पंचवीस पंचवीस पन्नास आणि वरचे पाच पंचावन्न. तर एकूण चौरसांची संख्या किती झाली? पंचावन्न झाली. पर्याय दुसरा झाला. नेहमी चौरस आलं की असा एकमेकांना शेवट शेवटचाच गुणाकार करायचा आणि उरलेली मोठी संख्या घ्यायची. आता याचंच पुढचं उदाहरण आपण पाहूयात. खालील आकृतीत चौरसांची संख्या किती? सोळा पंचवीस वीस दहा. आता पुन्हा चौरसच विचारलेत तेव्हा काय करायचं? आडव्यांना क्रमांक एक दोन तीन चार, उभ्यांना क्रमांक एक दोन तीन, शेवट शेवटांचा गुणाकार चार त्रिक बारा, अधिक या दोघांचा गुणाकार तीन दुने सहा. आता एक आणि दोन उरले, दोघांना घ्यायचं का? नाही. एक आणि दोन मध्ये कोण मोठा आहे? दोन, त्याला घ्यायचं. बेरीज चार त्रिक बारा, तीन दुने सहा आणि दोन, बारा आणि सहा अठरा आणि दोन वीस. आता इथे चौरसांची संख्या किती झाली? वीस झाली. पुढला प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी द्यायचं आहे. खालील आकृतीत चौरसांची संख्या किती? सदोतीस सव्वीस अठ्ठावीस आणि तीस. चौरस म्हटलं आहे, व्यवस्थित प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आता पुन्हा आडव्यांना क्रमांक द्या आणि उभ्यांना क्रमांक द्या. एक दोन तीन, एक दोन तीन चार पाच, या दोघांचा गुणाकार करा. पाच त्रिक पंधरा, अधिक या दोघांचा गुणाकार करा. चार दुने आठ. आता उरलं काय आहे? एक दोन तीन. यांमध्ये सगळ्यात मोठा अंक कोण आहे? तीन. मग उचलायचा या तीनला. पहा, पाच त्रिक पंधरा, चार दुने आठ, अधिक तीन. उत्तर आलं सव्वीस. आठ तीन अकरा आणि पंधरा सव्वीस. पर्याय येतोय दुसरा. चौरस आता होपचो तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल आणि सेशनला तुम्ही सगळ्यांनी लाईक पण केले असतील. काय? आता मी वळते आपल्या प्रश्नांकडे. चलिए, खालील आकृतीत चौरसांची संख्या किती? सोळा अठरा पंधरा वीस. चौरस विचारलेत, सगळ्या बाजू सारख्या पाहिजे. एक दोन तीन चार आणि हा असा मोठा एक मिळून बनला पाच. सहा सात आठ नऊ, हा मोठा एक मिळून बनला दहा. अकरा बारा तेरा चौदा आणि हा मोठा एक मिळून बनला पंधरा. एकूण चौरसांची संख्या किती झाली? पंधरा. सगळ्यांना मोजलेला आहे. काय करायचं? शॉर्ट ट्रिक, पाच गुणिले एन. एन म्हणजे त्रिक, चौकोन. चौकोन किती आहेत? एक दोन तीन आहेत. पाच त्रिक झाले पंधरा. हे फक्त याच्यासाठीच लागू होतं, प्रत्येकासाठी सेम लागू होत नाही. पुढला प्रश्न पाहूयात. काय आहे आपला? आयतांचा प्रश्न आहे. खालील आकृतीत आयतांची संख्या किती आहे? सोळा तेरा चौदा पंधरा. आणि लेक्चर कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जेवढे जेवढे मला सांगितले तेवढे तेवढे सगळ्या टॉपिकचे प्रश्न आपण घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. मला फक्त लेक्चर खाली कमेंट आणि लाईक जास्तीत जास्त हवेत, नाही तर जसं 100 डे नंतर लाईव्ह बंद केलं तसं रेकॉर्डेड हे सुद्धा बंद करेल. पाहूयात. चला, आयत म्हटलंय, पुन्हा द्यायचे क्रमांक. एक दोन तीन चार पाच, लहानपणी एक दोन शिकले त्याचा आता फायदा होतोय ना. चला, एकूण आयतांची संख्या किती झाली आहे? पंधरा. उत्तर पर्याय चौथाच, म्हणून आईचं ऐकायचं असतं. खालील आकृतीत आयतांची संख्या किती आहे? नऊ दहा बारा आठ. आयत म्हटले, आयत म्हणजे फक्त आयतच नाही, आयतामध्ये सुद्धा चौरस पण येतं, चौकोन पण येतं. बघा, एक दोन तीन चार पाच, सहावा सातवा, इथे सहा सात आणि हा सगळ्यात मोठा एक आठवा, हा असा एक नववा, हा असा एक दहावा आणि सगळ्यात मोठा असा एक अकरावा. अजून कुठला बसतोय बघा? बसतोय का? आहे ना. कुठला आहे? हा असा बारावा. एकूण किती झाली आहे त्यांची संख्या?
12 झाले, लिहून द्यायचं का? बघा, 1, 2, 3, 4, 5 असे 5 छोटे आयत झाले. त्यानंतर आपण दोन दोनचे आयत घेऊयात. 1 आणि 2 चा 1, त्यानंतर 2 आणि 3 चा 1, त्याच्यानंतर 3 आणि 5 चा 1, यानंतर 4 आणि 5 चा 1. आता हे आयत किती झाले? 4, 5, 4. आता आपण घेऊयात 3, 3 चा 1. मग बघा, 1, 2, 3 चा 1 बसतोय, 1, 2, 4 चा 1 बसतोय. किती झाले? 2. 5 आणि 4, 9 आणि 2, 11. आणि सगळ्यात मोठा एक म्हणजे 1, 2, 3, 4, 5 चा मिळून जो एक बसतो तो. एकूण आयतांची संख्या किती झाली? 12 झाली. ठीक आहे, असं जरी केलं शांत डोक्याने तरी पण चालेल, जर मोजायला त्रास होत असेल तर. पुढे चौकोनाचे प्रश्न आहेत काही. आकृतीत चौकोनांची संख्या मोजणे. 225, 315, 315, 215. आता चौकोन किंवा चौरस, आता मी चौकोनामध्ये सांगितले उत्तर नेहमी मोठं येतं, चौरसात लहान येतं. क्रमांक तर सगळ्यांनाच द्यायचे, 1, 2, 3, 4, 5, 6. उभे झाले की आडवे, आडवे झाले की उभे क्रमांक द्या. आडव्यांची बेरीज करा, उभ्यांची बेरीज करा. 1 अधिक 2, 3, 3, 6, 4, 10, 5, 15 आणि 6, 21. उभे पाहूयात, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 10 अधिक 5, 15. आलेल्या दोघांच्या बेरजेचा गुणाकार, 21 गुणिले 15, 15 1 15, 15 2 30 आणि 1, 31. उत्तर किती आलं आपलं? 315. इथे जर तुम्ही चौरस काढायचा विचार केला, इथेच या दोघांचा गुणाकार 6, 35, त्या दोघांचा गुणाकार 5, 24, यांचा गुणाकार 4, 3, 12, यांचा 3, 2, 6, 2. हे झाले 8 आणि 12, 20, 20, 40 आणि 30, 70. आता हे 70 छोट काय झालं? चौरस. जेव्हाही मोठा अंक येतोय चौकोनाचा आहे, छोटा अंक आला चौरसांचा झाला. प्रॅक्टिस करताना अशी प्रॅक्टिस करा. PDF तुम्हाला देऊन टाकते आपल्या इकर मराठी ऍप मध्ये. पुन्हा चौकोनाचाच पुढचा प्रश्न आहे. खालील आकृतीत किती चौकोन आहेत? 100, 30, 40 आणि 90. पुन्हा तुम्हाला करायची आहे बेरीज, आडवी बेरीज आणि उभी बेरीज. 1, 2, 3, 4 आणि 5. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर झाले 15 आणि 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर झाले 6. 15 सं किती होतात? 90. ठीक आहे, पाढे लक्षात नसतील तर पाढे पाठ ठेवा. ठीक आहे, बरोबर आहे. खालील आकृतीत किती चौकोन झाले? 90 झाले. 6 आणि 15, 90. आणि हेच जर आपण चौरसात करायला गेलो तर 5, 3, 15, 4, 2, 8 आणि ते 3. मगाशीच आपण पाहिलं उत्तर 26 आलं होतं. चला लाईक करून घ्यायचंय सेशनला. आता होत आहे सुरुवात आपल्या त्रिकोणाला. त्रिकोण झाले की तुमच्यासाठी आहे वर्तुळ, म्हणजे सगळंच कव्हर होऊन जाईल. त्रिकोण, चौकोन, चौरस, वर्तुळ, सरळ रेषा, कोण, जेवढं येतं पोलीस भरतीला तेवढं सगळं आपण इथे कव्हर करतोय. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? 12, 13, 15, 16. त्रिकोणांची संख्या मोजायला सुद्धा क्रमांक द्यायचे. 1, 2, 3, 4, 5. 1 अधिक 2, 3, 3, 6, 4, 10, 5, 15. एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली आहे? 15. पर्याय आहे आपला तिसराच. त्यानंतरचा पुढला प्रश्न पाहूयात. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? 12, 13, 15, 16. आता फक्त इथे काय होतंय, त्रिकोणांचं कशा पद्धतीने झालंय पहा. हा 1, 2, 3 भाग आहे, पण या भागात बरेचसे त्रिकोण झाले. माधी यांना क्रमांक द्या, 1, 2, 3, 4 यांना क्रमांक द्या, 1, 2, 3. पहिले याला मोजून घ्या, 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. याला मोजून घ्या, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10. मग 10 अधिक 6 16 होतात. पण हा जो 1 आहे त्याला इथून आणि इथून असं दोनदा मोजलंय, म्हणून कंपल्सरी वजा 1 करायचं. उत्तर काय येतंय आपलं? 15. पर्याय कुठला येतोय? तिसरा. ठीक आहे, पुढे पाहूयात. पुढलं आपलं त्रिकोण, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?
वीस, पंचवीस, एकोणतीस, तीस. आता मात्र इथे वजा होत नाही, बघा. हे वरचे वेगळे आणि हे खालचे वेगळे, मग आता यांना पण क्रमांक द्यायचे आणि यांना सुद्धा क्रमांक द्यायचे. मग आपण पाहूयात, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10. तर पुन्हा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10, आणि 10 10 होतात 20. मग आता इथे त्रिकोण किती आले आपले? 20. पर्याय येतोय आपला पहिलाच. त्रिकोणांचं झालं की आपल्याला अजून पुढे त्रिकोणच आहे. तुम्ही लाईक नाही करत ना, म्हणून केलेत का? खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? 20 25 40 31. आता पुन्हा त्रिकोण, छोट्यांना 1 2 3 4, मोठ्यांना 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 15, आणि ते छोटे 1 2 3 4 10. 15 आणि 10 झाले 25. आता एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली? 25. बघा, त्रिकोण जरी आहे तरी प्रत्येक त्रिकोण मोजण्याची पद्धत वेगळी आणि प्रत्येक त्रिकोणाचं लॉजिक वेगळं आहे. त्यामुळे जेवढे जमतात तेवढे मी आकृत्या घेऊन घेतीये. हा पुन्हा वेगळा. खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? 11 13 9 10. सोपं सोपं मोजा. हा एक छोटा, दुसरा छोटा, तिसरा छोटा, चौथा पूर्ण मिळून एक, पाचवा छोटा, सहावा छोटा, सातवा छोटा, आठवा पूर्ण मिळून एक, नववा छोटा, दहावा छोटा, अकरावा छोटा, बारावा पूर्ण मिळून एक, तेरावा. एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली? 13. आहे का पर्यायात? आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. प्रत्येक प्रश्न असंच शांत डोक्याने सोडवायचे. बरं, पुन्हा त्रिकोणाचाच प्रश्न आहे तुम्हाला. खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? 21 25 35 30. दिसतायत एवढीशी आकडे खूप मोठे आहेत. आधी आतून छोटासा एक, त्याच्यानंतर 2 3, हा मिळून होतो चौथा, पाचवा सहावा, हा मिळून होतो सातवा, आठवा नववा, हा एक होतो दहावा, आणि पूर्ण असा एक मिळून होतो अकरावा, हा बारावा, हा तेरावा, हा असा होतो छोटा चौदावा, हा पंधरावा, हा सोळावा, हा होतो सतरावा, हा 18, हा 19 आणि हा 20, आणि पूर्ण मोठा एक मिळवला की झाला आपला 21. आहे का रे 21 पर्यायात? एकूण त्रिकोणांची संख्या किती आली? 21. तुम्ही असं जरी मोजले तरी चालतात. एक एक असं, 3 3 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 19, मोठा 21 आणि हा आतला एक 21. असं जरी केलं तरी पण चालतं. पण आता हे असे मोजावेच लागतील, यामध्ये शॉर्ट ट्रिक नाही. मग जिथे शॉर्ट ट्रिक नाही तिथे नाही. खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? 12 20 16 आणि 10. आता हे असं आलं ना की त्यांना क्रमांक द्यायचे, 1 2 3 4 5 6 7 8, आणि जो मोठा क्रमांक आहे ना त्या मोठ्या क्रमांकाची दुप्पट करायची, 8 2 16. काही वेळेला हे फक्त एवढंच येणार. पुन्हा मग 1 2 3 4, मोठा क्रमांक आहे, मोठ्याची दुप्पट केली, 4 2 8, असं आहे. जाऊ पुढे. खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? 18 22 15 16. आता जे सांगितले त्या पद्धतीने सगळ्यात आधी तुम्ही आकडे टाकून घ्या. मोठ्या मोठी संख्या आहे 4 4 2 8, अधिक मोठी संख्या आहे 4 4 2 8, अधिक काय करायचं? मध्ये जेवढ्या लाईन असतात मधल्या लाईनीची दुप्पट इथे लिहिते मी, मधल्या लाईनची दुप्पट. मध्ये एकच लाईन आहे, एकाची दुप्पट दोनच होते. 4 2 8 अधिक 4 2 8 अधिक 2 8 8 16 17 18. उत्तर किती आलंय आपलं? पर्याय पहिलाच 18. यावर तुम्हाला शेवटी एक प्रश्न देईल मी, होमवर्क साठी घ्या तुम्ही तो. खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? 5 10 11 9, त्रिकोण म्हटलंय,
हा छोटू त्रिकोण एक, हा असा एक त्रिकोण दुसरा, हा असा एक त्रिकोण तिसरा, हा एक चौथा पाचवा. बरं घ्या, चौथा पाचवा आणि सगळ्यात मोठा सहावा, छोटा सातवा, आठवा, नववा, दहावा, अकरावा. एकूण त्रिकोणांची संख्या किती आली? 11. छोटे छोटेच घ्यायचे. हा एक, हा दोन, हा तीन झालं, हा छोटा चार, हा असा एक पाच, हा मोठा असा एक सहा, छोटा सात, असा आठ, छोटा नऊ, दहा, 11. असे एकूण त्रिकोण झाले 11. आगे बढ़ो. आता बघा, प्रश्न नीट वाचायचा आहे. खालील आकृतीत एकूण चौरस किती असं म्हटले? नाही तर आम्ही चौकोन घेतो मॅडम, कारण आम्हाला माहिती आहे की इथे त्रिकोण विचारले जातील, आम्ही त्रिकोण घेतो. 7, 9, 5, 10. त्रिकोण म्हटलंय का? चौरस म्हटलंय. मग चौरस म्हटलंय तर मोजा, चार बाजू सारख्या पाहिजे. एक, दोन, तीन, चार. चारच आहेत का? पाच, सहा, सात. एकूण चौरस किती आले आता? 7 आले. एकूण चौरस किती आले? 7 आले आहेत. हे मधले मधले पडेल, चार चार बाजू जिथे असले की ते चौरस घेऊन घ्यायचे. पुढील प्रश्न आहे तुम्हाला, खालील आकृतीत किती वर्तुळ आहेत? 10, 14, 12, 13. आता वर्तुळांचं सोपं असतं, वर्तुळांचं काही एवढं अवघड नाही वाटत, हो ना? पाहूयात मग आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13 चे कारे मोठे मोठे मोजा. ठीक आहे, एक होमवर्कला प्रश्न देते तुम्हाला, तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे मला. कमेंट मध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेच मला. ठीक आहे, मस्ती नको. मग एकूण त्रिकोण किती? ऑप्शन देते मी तुम्हाला. छत्तीस, 38, 39, 40. ठीक आहे, काय सांगितलंय तुम्हाला? खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती? जे काही उत्तर असेल ते तुम्ही कमेंट मध्ये देऊ शकता. ठीक आहे, आजची पीडीएफ मी तुम्हाला देते आपल्या टिकर मराठी ऍप मध्ये, फ्री पीडीएफ मध्ये नाही, फ्री कोर्स मध्ये. त्यांनी टेलिग्राम चॅनल फॉलो केलं नसेल त्यांनी करून घ्या. 100 डेच्या सगळ्या पीडीएफ आपण इथे फ्री कोर्स मध्येच दिल्या आहेत आणि सगळ्या प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे व्हिडिओजची. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा लेक्चर कसं वाटलं आणि अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला लेक्चर हवं आहे ते. लवकरात लवकर 100 डेजची प्रतिक्रिया 1 मिनिटाच्या आत व्हिडिओ बनवून टिकरच्या ऑफिस नंबरवर पाठवायचा आहे, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर लाईव्ह लेक्चरला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, थांबते आज. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. मिलेंगे नेक्स्ट व्हिडिओ में. थँक्यू.